मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार, आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव ह्या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार. मात्र पुन्हा काही स्पेक्युलेशन्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही तथ्यसुद्धा आहे, हायरार्की काय असेल? तुम्ही कार्यकारी अध्यक्ष झाला म्हटल्यावरती तुमच्याकडे जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या असणार आहेत आणि तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार आहात? मी आणि तुम्हाला कोण रिपोर्ट करणार आहे? मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार, आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव ह्या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार. अच्छा, तुम्ही रिपोर्ट करणार पण तुम्ही प्रभारी आहात म्हटलं. प्रभारी म्हणजे ही काय दडपशाही नाही आहे, ही लोकशाहीचा पक्ष आहे. ही काय टीव्हीचा चॅनल नाही आहे की रिपोर्टिंग सिस्टम आहे, हा पक्ष आहे. आणि आम्ही इथे आलो आहे सेवा करण्यासाठी, त्याच्यामुळे त्याच्यात रिपोर्टिंगचा विषय येतो कुठे? अर्थातच अकाउंटेबिलिटी प्रत्येकाची असणार, आणि अकाउंटेबिलिटीमध्ये प्रत्येक जण पक्ष कसा वाढेल आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण देशाची सेवा, राज्याची सेवा, लोकांची सेवा कशी करू, ही याच्यातली अकाउंटेबिलिटी आहे. आणखी एक मुद्दा आहे की तुमच्याकडे आता राज्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, महाराष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये आहे, लोकसभेची तिकीटं वगैरे देण्याच्या सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये तुमची भूमिका ही मुख्य असणार आहे. त्याच्यामुळे पार्टीमध्ये फ्रॅक्शन होण्याची शक्यता आहे, किंवा एकीकडे अजित पवारांना मानणारा वर्ग आहे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळेंना, पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे, जे वारंवार अधोरेखित होत आले यापूर्वीच्या घटनांमध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये फार गॅप येणार नाही याची काळजी तुम्ही कशी घ्याल? कुठल्या घटनांमध्ये असं अधोरेखित झालंय मला उदाहरण द्या ना. पवारसाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा तसं झालं. एक म्हणजे काय झालं? पवारसाहेबांनी दादा आग्रही होते राजीनामा दिला पाहिजे, दादांच्या दादांना मानणारे कार्यकर्ते आग्रही होते की कुठले कार्यकर्ते आणि दादा आग्रही होते की दिला पाहिजे राजीनामा? स्टेजवरच म्हटले ना. काय म्हणले? की साहेबांनी राजीनामा दिलाय, तुम्ही कशाला आक्रमक होता, तुम्ही सगळं बघितलंय त्याही. मी प्रश्न विचारते कारण का तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मला माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे माझं जनरल नॉलेज वाढवते. ते तुमच्यासाठी होतं का सगळं? हे बघा, ग्लास अर्धा आहे का फुल आहे हा तुम्ही ठरवायचा. तुम्हाला गॉसिपच करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वास्तवतेपासून दूरच राहायचंय, त्याच्यामुळे मी कशाला जस्टिफिकेशन देऊ? मला सत्य माहिती. आणखी प्रश्न थोडा फिरवून असं विचारतो की अजित पवारांनी सुप्रियाताईंसाठी लॉबिंग केलं होतं ज्या पद्धतीने? तुम्हाला लॉबिंग मी चालत नाही. हा पक्ष चर्चेतून चालतो, ह्याच्यातनं दडपशाही आहे, हा लोकशाहीवाला पक्ष आहे, त्याच्यामुळे जे काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात ते सगळ्यांना विचारून चर्चा करूनच होतात.